आज सकाळीच मी बघितलं की अंजली दमान यांनी ट्विट केलं आहे की राजसाहेब ईडीच्या इन्क्वायरीला निघाले आहेत की सत्यनारायणच्या पूजेसाठी निघाले. मला असं सांगायचं आहे तिला, तुला जर स्वतःची फॅमिली स्वतःचं घर नसेल तर तुला माहीत नसेल की फॅमिली काय असते, इमोशन्स काय असतात, तर तुम्ही एवढ्या व्यक्ती मोठ्या व्यक्तीबद्दल ह्या गोष्टी आणि ह्या ट्विट करणं गरजेचं नाही आहे. आज राज ठाकरे जरी ईडीच्या इन्क्वायरीला गेले, आज त्यांची फॅमिली त्यांच्या बाजूला उभे राहणारच ना. ते काय आत गेले आहेत का बघायला काय होतं आहे, पण ते बाहेर तर उभं राहतील त्यांच्यासाठी. हे काय व्यक्तव्य करायचं, तुम्हाला टीव्हीवर यायला चान्स मिळत नाही म्हणून तुम्ही काही बोलाल कोणाबद्दल. स्वतःची लायकी आणि स्वतःचं हे त्यांनी नेहमी सांभाळून ठेवावं. कोणाहीबद्दल बोलताना विचार करावा की आपण कोणाबद्दल बोलतो आहे. मला एवढंच सांगायचं आहे.